दर्जाचे जेवण देऊन उलट कामगारांना जेवण बंद करण्याची धमकी देणाऱ्या कामगार मंत्र्यांची भाषा म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीप्रमाणे आहे हे जेवण कोणाच्या घरातून नाही तर जनतेच्या पैशातून येते जेवणाबाबत तात्काळ सुधारणा करण्यात यावी अन्यथा यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं लागेल असा इशारा भाजपा तालुका जिल्हाध्यक्ष राजे समजितसिंह घाटगे या यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलाय एका महिलेने जेवण तेवढे चांगले द्या अशी मागणी केली होती त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी जेवण बंद करायचं का असं उत्तर दिलं होतं त्यावरून घाटगे यांनी हा इशारा दिला लोकराजा राजाशी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू छत्रपती मीर येथे वीस 20 ते बावीस मे दोन हजार बावीस या कालावधीत भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे यामध्ये तीनशेहून अधिक स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत शेतकरी बांधवांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचं आयोजन केलं असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलंय कचरा घोटाळ्याच्या चौकशी अहवाल प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांना सादर केला का नाही हे विचारण्यासाठी गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना उपायुक्त रविकांत अडसुळे भेटले नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी चक्का अडसुळे यांच्या खुर्चीलाच पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला यावेळी भाजपा महानगर उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे प्रदीप उलपे आणि युवा मोर्चा अध्यक्ष माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील उपस्थित होते सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असून सिंगल यूज प्लास्टिक वापर रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच सिंगल यूज प्लास्टिक साठवणूक विक्री होत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आयोजित बैठकीत दिल्या सिंगल यूज प्लास्टिकची किरकोळ घाऊक विक्री करणाऱ्यांची यादी संबंधित यंत्रणांना पाठवण्यात आली असून त्यानुसार यंत्रणांनी तपास सुरू करून अहवाल सादर करावा असं आवाहन उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी बैठकीत केलं शिरोळ तालुक्यातील हेरवाडा येथील विष्णू गायकवाड यांचं निधन झालं विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी सरपंच सुरगुंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांच्या घरी जाऊन घरातील पुरुष मंडळी महिला आणि चर्मकार समाजातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली या प्रथेबाबत गैरसमज दूर करत आणि प्रबोधन करत महिलेला सन्मान देण्याबाबत जागृती केली समाजानेही या निर्णयाचं स्वागत केलं तसेच कावळा शिवणे मुंडन करणे या गोष्टीलाही तिलांजली देत रक्षा विसर्जन दिनी पसायदान म्हणून या समाजाने क्रांतीची पहिली मशाल पेटवली विधवा प्रथा ठराव करणे सोपे होते मात्र चर्मकार समाजाने पुढे येऊन त्याच्या अंमलबजावणीचा पहिला निर्णय घेतला त्यामुळे आम्हाला आता बळ मिळाला असल्याचं सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर येथे मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी झालेल्या वादाचा राग मनात धरून नवविवाहितेनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली स्नेहा निखिल डंगनावर असं मृताचं नाव आहे नूल येथील निखिल रमेश डंगणावर हा बेळगाव नजिकच्या होनगा येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे सहा महिन्यांपूर्वी बेळगाव येथील स्नेहा हिच्याशी त्याचा विवाह झाला मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून निखिल आणि स्नेहा यांच्यात वाद झाला होता हाच राग मनात धरून स्नेहाने राहत्या घरातील अडूला साडीने गळफास लावला भारतीय हवामान हो विभागानं दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार आज कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे यंदा राज्यात तापमान बेचाळीस ते चव्वेचाळीस अंशांपर्यंत जाऊन पोहोचलं होतं उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते त्यामुळे आज पडलेल्या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या मान्सून पूर्व पडलेल्या पावसाने सुखावलंय